या तुमचीच कमी होती. एक मिनिट, मी इथे तुमच्या हातापाया पडायला, तुम्हाला समजवायला, तुम्हाला पटवायला किंवा तुमची मनधरणी करायला आली आहे असं अजिबात समजू नका. माझं डोकं सटकलं. मी इथे तुमच्याशी भांडायला आली आहे हे आधीच क्लिअर करते. कारण आशूवर होणारा अन्याय आता मला सहन होत नाही. कोण कोणावर अन्याय करताय हा प्रश्नच आहे. समीरचा गळा वाचवण्यासाठी तिने स्वतःचा गळा दिला, हा तिने समीरवर अन्यायच केला नाही का? आणि असं काय केलं बाई? मातृत्वाला महान समजतो ना आपण. एका तहानलेल्या जोडप्याला मूल द्यायचं ठरवलं, हा अन्याय केला तिने. हे सगळं करणं आशूसाठी सोपं नव्हतं आई. या सगळ्या प्रवासात किती किती कठीण प्रसंगातून ती गेली आहे ना याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकाल. आणि आशूने हे सगळं सहन केलंय ते फक्त समीरसाठी आणि तुमच्यासाठी. राग मानू नका, पण आज आशूने हे सगळं केलं नसतं ना तर तुम्ही ह्या ठणठणीत उभे आहात ना ते उभ्या सुद्धा नसता. पण एवढं सगळं करून बिचाऱ्या आशूला काय मिळालं? ज्या माणसांसाठी तिने हे सगळं केलं ना ती माणसं सगळी स्वार्थीच निघाली. मग ते प्रधान असो समीर असो नाही तर तुम्ही. एक मिनिट किटी, एक मिनिट. कुणाला स्वार्थी म्हणतेस तू? ज्या आईनं हाडाची काड करून आपल्या मुलाला त्याच्या बापामध्ये वाढवलं या आईला? हे मूल माझच आहे असं आशूकडे बोट दाखवल्यानंतर ती चूक सुद्धा पोटात घडणारी आईला? हे बघ, माझ्यावर स्वार्थीपणाचा आरोप करताना ना चार चार वेळा विचार करतो. माझ्या दृष्टीनं माझ्या मुलाचं सुख हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि ते जर चिखलानं बरबटलेलं असेल ना तर मी विरोध करणारच. मी प्रधानांकडे जाऊन या गोष्टीचा जबाब विचारणारच आहे. कळलं?